भारत बुडवला कर्जाच्या खाईत, 4% वाढून भारताचे कर्ज 88.18 लाख कोटी रुपयांवर. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात MN महाराष्ट्र. अर्थव्यवस्था डबघाईस गेली असतानाच केंद्रातील भाजपा सरकारने भारताला कर्जाच्या खाईत बुडवले आहे. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे जून अखेरपर्यंत देशाचे कर्ज वाढले असून 88.18 लाख कोटींवर गेले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत देशाचे एकूण कर्ज 84.6 लाख कोटी होते, म्हणजेच एका वर्षात भारतावर 3.58 लाख कोटींचे कर्ज वाढले आहे, जे गतवर्षीच्या याच तिमाहीत 4% वाढले आहे. सार्वजनिक कर्ज डेबिट मॅनेजमेंट सेल फॉर इकॉनॉमिक अफेअर्सच्या आकडेवारीनुसार जून 2019 अखेरपर्यंत सार्वजनिक कर्ज सरकारच्या एकूण थकबाकींपैकी 89.4% होते. केंद्राने डेटेड सिक्युरिटीज जारी केल्या आहेत, त्यात वित्तीय वर्ष 2020च्या पहिल्या तिमाहीत सिक्युरिटीज 2.2 लाख कोटी आहेत, तर आर्थिक वर्ष 2019च्या पहिल्या तिमाहीत ते 1.4 लाख करोड आहे. ही आकडेवारी उघड होताच काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. शनिवारी माध्यमांच्या वृत्तांचा हवाला देत देशातील एकूण कर्ज वाढून 88.18 लाख कोटी रुपयांवर गेले आहे, परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व काही भारतात ठीक आहे असे म्हणत आहे, असा आरोप सुप्रिया श्रीनेत यांनी केला. तसेच सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी कॉर्पोरेट जगताला सरकार दिलासा देत आहे, असाही आरोप त्यांनी केलाय. सुप्रिया म्हणाल्या, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचे कर्ज वाढून 88.18 लाख कोटी रुपये झाले आहे. पहिल्या तिमाहीपेक्षा हे 4% जास्त असल्याने ही चिंतेची बाब आहे. फ्रान्सच्या एका सम्राज्ञीने सांगितले होते की भाकरीऐवजी केक खा, त्याच मार्गावर हे सरकार चालत आहे. सरकारला वास्तविकतेची कल्पना नाही, सामान्य लोकांकडे पैसा नाहीत आणि कॉर्पोरेट कर कमी करण्यात येत आहेत. कॉर्पोरेट्स आपला फायदा करून घेतील, परंतु त्यातून गुंतवणूक करू शकणार नाहीत. सरकार जी पावले उचलत आहे त्यामुळे कर्जाचे प्रमाण वाढेल, हे सरकार अत्यंत अल्पमुदतीच्या विचाराने काम करत आहे, अशी टीका करण्यात येत आहे. आतापर्यंत इतकेच. आपण पाहत राहा MN महाराष्ट्र. धन्यवाद.